आपण याच्यामध्ये खूप हुशारी केली राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये. उद्योगाच्या संदर्भात बोलत असताना आपण सांगितलं की देशांतर्गत आणि FDI असे मिळून 1 लाख कोटीचे उद्योग आले आहेत. हे का सांगितलं आपण माझ्या लक्षात आलं, कारण निव्वळ FDI जर आपण सांगितलं असता तर गेले 4 वर्ष FDI मध्ये जो महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे तो आता 4थ्या क्रमांकावर चाललाय. गुजरात, कर्नाटक, दिल्ली नंतर महाराष्ट्र चाललाय. ही आपली अवस्था आहे. आज बघा 16-17 मध्ये देशात जेवढा FDI आला त्याच्या 42% एकट्या महाराष्ट्रात आलाय. त्याच्यानंतरच्या वर्षात 34% एकट्या महाराष्ट्रात आलाय. एक वर्ष तर असं आहे की आपल्या नंतरचे 4 राज्यांचं एकत्रित FDI यापेक्षा महाराष्ट्राचा FDI जास्त आहे. पण आता मात्र जे काही RBI ने आकडे जाहीर केले त्या आकड्यांमध्ये गुजरात 1,19,000 कोटी, कर्नाटक 27,458 कोटी आणि आपण 27,143 कोटी आहोत. आणि म्हणून उद्योगाच्या आणि आज लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर चीनवरचा जो काही लोकांचा विश्वास उडालेला आहे त्यामुळे अभूतपूर्व अशा प्रकारचा FDI हा भारतात येत असताना अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारे आपण त्याला अट्रॅक्ट करू शकत नाही, ही महाराष्ट्राची अवस्था का व्हावी हा माझ्यासमोर सवाल आहे. आपण बघा डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड यांनी 17 फेब्रुवारीला 15 राज्यांची यादी जाहीर केली की ज्या 15 राज्यांनी या ठिकाणी ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये चांगलं काम केलं आणि म्हणून त्या राज्यांना प्रोत्साहनपर 38,000 कोटी रुपये दिले. 38,000 कोटी या 15 राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचं नाव कुठेही नाही. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू आणि तेलंगणा यामध्ये कुठेही महाराष्ट्राचं नाव नाही, ही अवस्था आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण कितीही दावे केले तरी अध्यक्ष महोदय त्या दाव्यांचा काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाही.